सिल्ला टीम सुना पड़ा सुरू करायची मैच बाबाज ग्रुप सोनापाड़ा आणि इन्वाइट केले फलंदाजी साठी त्यांना प्रथमेश मात्रे आणि त्याच्या टीम पुंडे उरणना बॉलिंग ट्रैक वरती तैयार है। टीमचा कैप्टन पहिला षटक घेऊन दोन्ही टीमचे कैप्टन ऐज अ स्ट्राइकर बॉलर म्हणून संघामध्ये त्यांची वर्णी लागते। एका बाजूला बाहुबली अमर ठाकुर आणि दुसऱ्या बाजूला ऐज अ कैप्टन तुम्ही पाहता टीम फुंडेचे सत्यम भोईर यांना आणि आता पाहायचे सत्यम शिवम सुंदरम अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीय का। स्पर्धेचा 13वा दिवस आणि कॉम्बॉक्स मध्ये सलग पहिल्या दिवसापासून अंतिम दिवसापर्यंत आमच्या सोबतीनेत एवं ग्रीन अजय घरत स्वागत है आपलं अंतिम दिवसामध्ये। थैंक यू सो मच ओमकार। फार वाट पहावी लागली क्रिकेट रसिकांना या सामन्याची आणि अखेर आता सामन्याला सुरुवात होत आहे। फुंडे संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। फुंडे संघाचा जर आपण विचार केला ना ओमकार, तर या संघाची खऱ्या अर्थाने जी धुरा आहे ती आपल्या खांद्यांवर समर्थपणे सांभाळलेली आहे प्रथमेशनं। प्रत्येक मॅच मध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याचा राहिलाय। क्वार्टर फायनलची ही मॅच आहे, अतिशय महत्त्वाची लढत। दोन्ही संघ अतिशय ताकदवान आहेत। बाबाज 11 सोनारपाडा संघाने देखील प्रभावशाली खेळ या ठिकाणी दाखवलाय। सुपर 8 मधली जी पहिली लढत आहे आता त्याला होतीये सुरुवात। 124 ग्रामीण संघांना पण चार बाजूने 50 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय। टाइम नोट केलाय। पहिल्याच बॉल वरती मिड ऑफला बीट करून लॉन्ग ऑफला रन्स मिळेल एक समीर पाटीलला। अकाउंट ओपन झालाय। टीम आरएम 11 गावदेवी क्रिकेट क्लब सोनापाडा जी खेळतीये बाबाज 11 या नावानं आणि समीर पाटीलचं अकाउंट झालंय ओपन। पहिल्या 3 षटकांमध्ये कशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाईल आपण ऐकूया अजय घरत यांचा आवाज। चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज सत्यमनं, मात्र तेवढाच चांगला दर्जेदार स्ट्रोक देखील पाहायला मिळाला। खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढलं होतं। सिंगल पहिल्या बॉलवर आली आहे। समीर पाटील आणि योगेश पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवर। यावेळेस एक चांगला ड्राईव्ह, बॉल ट्रॅव्हल होतोय वाईडिश लॉंग ऑफला। लॉंग ऑफमधून फिल्डर बॉलवर येतोय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, फक्त एक धाव मिळेल। तर दोन्ही सलामीवीरांनी स्वतःचं अकाउंट ओपन केले आणि दोन्ही बाजूला अगदी डावखुर हाताच्या खेळाडूंचं वलय असलेलं क्रिकेट पाहायला मिळालं। एका बाजूला प्रथमेश मात्रे, दुसऱ्या बाजूला योगेश पाटील आणि दोन्ही अगदी सेन्सिबल क्रिकेटर आहेत। डाव पुढे घेऊन कसा जायचा हे प्रत्येकाला माहिती आहे। चांगलं बॅटल रंगताना दिसेल आपल्याला। यावेळेस एक मोठा फटका, बॉल पाठवला एका कॉर्नर सीमारेषा पलीकडे, उत्तुंग षटकार। डीजे मास्टरचं देखील करू आपण कौतुक। पहिल्या बॉलपासून अगदी शेवटच्या बॉलपर्यंत आपल्या आवाजाची काळजी ते घेतात आणि फार चांगलं साऊंड क्वालिटी। आणि आता या मैदानावरती यांना रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन फार महत्त्वाचं बौद्ध टीम साईड, कारण एकाच दिशेनं हवेचा प्रवाह प्रचंड साथ देतो आहे। तर मग आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट या मॅचमध्ये फारसं महत्त्वाचं आहे आणि रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन विकेटवरती जर आहे तर धावा नक्कीच बनतील। पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस, मात्र लाईन मिस केली फलंदाजाने। धावची जी संधी निर्माण झाली होती परंतु ती संधी गमावली गेली आहे। चुकीच्या पद्धतीचा थ्रो होता, गोलंदाजाच्या भरपूर वरून चेंडू फेकण्यात आला। एक नामी संधी तेथे गमावली गेली आहे फुंडे संघाकडून। सिद्दीक भाबे जर असते ना तर नक्कीच डायलॉग असतो दोनों बच गए। दोन्ही फलंदाज एकाच एंडला आपल्याला पाहायला मिळत होते, ताळमेळचा अभाव होता आणि अखेर एक धाव तेथे फलंदाजांनी पूर्ण केली आहे। धावसंख्या एकने पुढे सरसावते बाबाज 11 सोनारपाडा संघाची, बिनबाद 9। पुढचा बॉल, आणखी एक चांगला बॉल होता यावेळेस, चांगला इष्टरक्षण पाहायला मिळतंय।
फलंदाजाला फ्रंटफुटवर खेचण्याचा प्रयत्न, षटकार लागल्यानंतर चांगली चेंडू निश्चितच पाहायला मिळत आहेत सत्यम भोईरकडून। प्रत्येकी सहा षटकांचे सामने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 120 संघांचा हा महासंग्राम। अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि आता LBW साठी इथे रिव्ह्यू नाही आहे, सध्या उपलब्ध नाही आहे याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी। ऑन फील्ड अंपायर जो निर्णय तो दिला झाला आणि याचं कारण काय आहे प्रथमेश दादा? तर सध्या अजूनही कॅमेरा सेटअप व्यवस्थित झाला नाही आहे, काही क्षणात सगळं सेटअप जसं कम्प्लीट होईल त्यानंतर अंपायरला तो कॉल केला जाईल, तो मॅसेज दिला जाईल की इथनं आपण DRS घेऊ शकता। मग सध्या या सामन्यापुरता मर्यादित तरी लेग बिफोर विकेटसाठी DRS नाही आहे, तुम्हाला बीमर आणि त्याचबरोबरीनं रनआउट या दोन गोष्टींसाठी DRS तुम्ही घेऊ शकता। तर शेवटचा बॉल देखील निर्धावाला आहे, पहिलं षटक कम्प्लीट झालं आहे, धावसंख्या सोनारपाडा संघाची बिनबाद 9 धावा। एक षटकार आला ओमकार पहिल्या षटकामध्ये, मात्र तरी देखील फक्त 9 धावा खर्च केले, सत्यमनं कौतुक करावं लागेल। षटकार लागल्यानंतर ज्या पद्धतीनं त्यांनी कमबॅक केलं, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि वापसी फार गरजेची होती, कारण पावरप्लेच्या षटकात जर तुम्ही सुरुवात चांगली करून देताय तर मात्र संघ अगदी एक ड्रीम स्टार्ट घेऊन पुढे वाटचाल करतो आणि अगदी ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली आहे गोलंदाज सत्यमच्या माध्यमातनं। ओव्हर नंबर 2 आणि बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे किशोर घरत। किशोर घरतचा पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, खडेकडे लॉफ्ट केलाय, जबरदस्त संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये, परंतु तेथे फिल्डर तैनात, हवेच्या विरोधात स्ट्रोक खेळण्यात आला होता, लॉंग ऑनला टिपला गेला, एक चांगला झेल, फलंदाज बाद। छोटी छोटी मिस्टेक विकेट देण्यास तुम्हाला भाग पडते, कारण मागच्याच बॉलवरती जिथे तुम्ही रनआउट वाचलात तिथे खरं तर सिंगल बनत नव्हती, हवेचा प्रवाह रायटी बॅटर्ससाठी होता, एखादा बॉल समीर अजून फेस करतात तर कदाचित मोठा फटका येऊ शकला असता। त्यानंतर योगेशनं चेंडू मिस केला, स्ट्राईकवरती समीर आले आणि सध्या जे एंड होतं रायटी बॅटरसाठी धोकादायक आणि म्हटलं जाताना मायनर मिस्टेक्स तुम्हाला फार महागड्या पडतात, कारण माणसाला डोंगरानं ठेच कधीच लागत नाही, ती लागते दगडानं आणि अगदी ती चूक या ठिकाणी महागडी पडली आणि समीर पाटीलची विकेट जाती आहे। न्यू बॅटर इंटर झाला नंबर 3 श्रीधर म्हात्रे। कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे याची चांगल्या प्रकारे जाणीव पाहिजे, तेव्हाच तुमचा संघ पुढे जाईल, नाहीतर संघासाठी अडचणी निर्माण होतील। हवेच्या विरोधात फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तो फसलाय आणि पहिल्या विकेटचं पतन झालंय। बाद होण्यापूर्वी समीरने फक्त 7 धावांचं योगदान दिलं, षटकार आल्यानंतर त्याच्या बॅटमधून एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही। 9 धावांवर पहिला धक्का लागलाय, श्रीधरकडे आता स्ट्राईक नसणार आहे, योगेशकडे स्ट्राईक असेल। यावेळेस पहा विथ द विंड ग्लोरियस शॉट, बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, षटकार। अगदी स्लॉटमध्ये बॉल होता, बरोबर मिडल केला, ताकदीचा देखील छान वापर केला होता आणि टायमिंग तर अफलातून होतं। पारगाव आणि गोरसई संघानं टॉससाठी यायचं आहे, दोन्ही संघाचे कर्णधार पारगाव आणि गोरसई टॉससाठी आमच्या VIP डाईसवर यायचं आहे। ओव्हर टू अजय। यस, यानंतरचा सामना असेल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव विपक्ष A1 जोडी गोरसई B, दोन्ही संघांचे संघ नाही, आपण टॉससाठी या। एक उत्तुंग षटकार योगेश पाटीलच्या बॅटमधून, मोठे फटके येत आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक मोठा फटका आपण पाहिला होता आणि निश्चितच चांगली चुरस चेंडू आणि बॅटमध्ये असणार आहे या संपूर्ण मॅचमध्ये। एक ॲक्शन पॅक सामना क्रिकेट रसिकांना जरूर पाहायला मिळेल। आजचा पहिला सामना फार रंगतदार अवस्थेत पोहोचला होता, माणकोली विरुद्ध ठाकूरपाडा चित्तथरारक मॅच राहिली होती, तसाच हा सामना असेल अशी अपेक्षा आहे। दुरून ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता स्कोर ऑफ द विकेट, मात्र चेंडू स्वेअर आहे, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय, धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 16 जाऊन पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात। बाबाज 11 सोनारपाडा विरुद्ध फुंडे 11 फुंडे अशी ही मॅच।
एक मोठा फटका आल्यानंतर थोडंसं दडपण गोलंदाजावर पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहा खोलवर टप्प्याचा बॉल होता, यावेळेस मात्र वेग चांगला होता, बीट करून गेलाय बॉल विकेट कीपरकडे, फलंदाजाला बीट केलं गेलंय. चांगला बॉल होता, लाईनच्या आतमध्ये होता, जसा इष्टांच्या रोखाने टाकण्यात आलेल्या बॉलवर मोठा फटका लागला, त्यानंतर शरीरापासून दूर तिथे ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासून. हा बॉल थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, डावचितची संधी आहे, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, अंडरआर्म थ्रू. आणि ज्यावेळी तुमचा दिवस चांगला असतो ना, त्यावेळी फुलटॉसवरती देखील तुम्हाला विकेट मिळू शकते. वेळेचं बंधन फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे असंच नाही, तर फलंदाजांसाठी देखील वेळेचं बंधन असणार आहे. प्रत्येक बॉल नंतर तुम्ही एक दुसऱ्याशी चर्चा करू नका.
एक ओवर मध्ये एकदा ठीक आहे, प्रत्येक बॉल नंतर फलंदाजांनी एकमेकांशी चर्चा करू नये. यावेळेस चांगला स्ट्रोक फ्लिक केलाय बॉलला आणि बॉल गॅप मधून ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार, चार धावा. थोडासा कमजोर बॉल होता, त्याचा फायदा उचललाय योगेश पाटीलनं. चांगली बॅटिंग करताना दिसतोय, एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 12 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळेस, मात्र गॅप पूर्णपणे मिळाला नाही, एकच धाव मिळते. सेन्सिबल फलंदाजी, एक बाजू लावून धरली आहे आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मात्र आक्रमण देखील करताना दिसतोय योगेश पाटील. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 27 जाऊन पोहोचली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. बाबाज 11 सोनारपाडा संघ. फार मोठा प्रवास दोन्ही संघांचा या स्पर्धेमध्ये, 4-4 सामने जिंकल्यानंतर या 5व्या फेरीमध्ये खेळत आहेत. अर्थात क्वार्टर फायनलमध्ये बॉल फ्लिक केलाय आणि गॅपमधून व्हॉट अ शॉट, षटकार. कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी, आयोजन केला सुकेश दाखी निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश दाखी निलेश. फटका होता, फक्त विश्वास होता बॅटचा अगदी कलांवरती आणि टायमिंगवरती. आणि असे फटके जे असतात ना, ते मात्र तुमच्या कर्तृत्वाची दखल घेण्यास मैदानाच्या आत क्रीडा रसिकांना प्रतिस्पर्धी टीमला भाग पाडत असतात. आणि त्यापैकीच हा एक फटका होता जो अमोल पाटील त्याच्या बॅटमनाला एक दर्जेदार षटकार. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा फटका. स्लोवर बॉल यावेळेस पिक केलाय आणि लगेच उचलून फेकून दिलाय, मात्र तिकडे फिल्डर आहे, परंतु फिल्डरच्या डोक्यावरून बॉल काव कॉर्नर सीमारेषा पलीकडे, षटकार. तुम्ही पुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, बल्या बल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब. इथे कुठेतरी गोलंदाज थोडासा अनलकी राहिलाय असं म्हणावं लागेल ओमकार, कारण हा मिसटाईम फटका होता, मात्र वाऱ्याचा जोर त्या बाजूने आहे आणि त्याचा फायदा योगेशला सॉरी अमोलला मिळाला आहे. बॅक टू बॅक षटकार येत आहेत अमोलच्या बॅटमधून. एक खर्चिक षटक समाप्त होत आहे, 2 षटकांची समाप्ती जेव्हा झाली होती तेव्हा धावसंख्या होती 21 आणि तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते बाबाज 11 सोनारपाडा संघाची, 2-39. अगदी 13.00 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळती आहे. आणि मागच्या 3 षटकांसाठी जो वेळ वापरला गेला आहे तो आपण पाहूयात. सोळा मिनिटांचा अवधी तुम्ही समाप्त केलेला आहे, जास्त ड्रिंक्स ट्रॉली खर्च करण्यात आलेला आहे. आयोजन समिती आपलं देखील ड्रिंक्स ट्रॉली सज्ज राहायचं. ज्ञानेश्वर पाटील प्रत्येक मॅचमध्ये 3 ओव्हर्स नंतर ड्रिंक ब्रेक आपल्याला करायचा आहे, तर मग 2.2 ते 3 षटकांचा खेळ जसं पूर्ण होईल तुम्ही लगेच सज्ज राहायचं. 39 विकेट गेलेत आत्तापर्यंत, 2-3 षटकांसाठी 16 मिनिटाचा वापर झाला आहे, 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाईम आऊट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि पाहायचं आहे इथनं कशाप्रकारे डाव पुढे घेऊन जातील फलंदाजी करताना अमोल पाटील आणि योगेश पाटील. ही सोनापाडा संघाची अतिशय उपयुक्त आणि बहुमूल्य जोडी इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळती आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला ड्रिंक ब्रेकचा जो वेळ होता तो देखील आता कंप्लीट झाला आहे. टीम फुंडे क्षेत्ररक्षण सजवायचं. ओव्हर नंबर सुरू होती आहे 4, चतुर्थ षटक. पुढच्या मॅचचा टॉस कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये होईल आणि ती मॅच आहे ए1 जोडी गोरसई ब आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारा संघ तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळेल. पार गाव, एका बाजूला रायगड क्रिकेटमध्ये चर्चेत राहणारं गाव आणि दुसऱ्या बाजूला
भिवंडी क्रिकेटमधलं नेहमीच चर्चेत असणारं गाव या दोघांमध्ये आता पुढची बिग फाईट बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला प्रफुल्ल मोकल केतन मेहर त्यांची टीम आहे, दुसऱ्या बाजूला भावेश पवार पवन केणे सूरज केणे त्यांचा संघ इन ॲक्शन. ओव्हर नंबर होती आहे सुरू 4 आणि बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतो आहे रायगड क्रिकेटमधील एक फार दिग्गज खेळाडू प्रथमेश म्हात्रे. उरण विभागामध्ये जर आपण पाहिलं ना उरण पेन त्या विभागातील योगेशदा पवार महाराष्ट्राचा रणजीपटू त्याचबरोबरीनं प्रथमेश म्हात्रे उरण परिसरातील खेळाडू पनवेल त्या विभागातील विश्वजीत ठाकूर आणि त्याचबरोबरीनं सुशांत मुकल पेण विभागातील ही अशी काही नावं आहेत ज्या नावानं रायगड क्रिकेटमध्ये एक विकास धूम धडाका सातत्यानं घातला आहे. आणि सध्या जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती फुंडे गावाच्या क्रिकेटची ओळख तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळती आहे. प्रथमेश म्हात्रे त्याचं नाव आहे. तर एक मिनटं ड्रिंक ब्रेक कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा वापरला आहे म्हणजे जवळजवळ 19 मिनटं तुमची फिनिश झाली आहेत. उर्वरित 16 मिनिटांमध्ये तुम्हाला आता 3 षटकं प्रथमेश टाकायची आहेत. योगेश पाडल स्ट्रायकर इनला पहिलाच बॉल लिप्टी बॅटर आणि त्याच्यासमोर लिप्टी बॉल ही पर्वणी आणि सध्या तरी हवेचा प्रवाह देखील डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला साथ देतो आहे आणि अशा कंडिशन्सला एक भन्नाट यॉर्कर यावी हाफ ट्रॅकर दिशा दिली आडव्या बॅटनं नटरा स्टाईल पूल करत असताना लॉंग लेग क्षेत्रामध्ये अडवला आहे आणि जोपर्यंत उचलून फेक केली जाती आहे तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी झाली आहे पूर्ण. फिल्डिंगमध्ये लगेचच केले जातात चेंजेस ज्यावेळी अमोल पाटील फलंदाजीसाठी आला आहे. एक डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे त्याच्यासाठी एक लॉंग ऑफ ऑन साईडला लॉंग ऑन आणि काऊ कोणाला जे फोल्डर होते ते आता सरकतात स्वर्गीय मोरेश पाटील स्टँडच्या दिशेनं आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग भारतीय जनता पार्टी स्टँडच्या अगदी बाजूला आता भाजपा युवा मोर्चा स्टँड समोर प्रथमेश वेळ सुरू आहे लक्ष सुद्धा त्या गोष्टीकडे देखील टीम फुंडे. बोला तयार समोर अमोल पाटील यॉर्कर यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलं अपील झालं त्या ठिकाणी अंपायर्सकडे चेंडू बॅटचा स्पर्श झाला होता का ज्यावेळी बॉल हातामध्ये आला त्यावेळी अगदी आपण पाहताय की विकेटवरती एक बाउन्स घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला त्यामुळे अंपायर्सनं कोणतीही रुची त्यामध्ये दाखवली नाही आणि सरळ आपल्या निर्णयावरती ते ठाम उभे राहिले. हेमंत शेट्टी फटका चांगला आहे आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोल पाटीलच्या बॅटमध्ये येतो आहे प्रथमेश म्हात्रेच्या विरुद्ध अतिशय दमदार दर्जेदार एक देखणा षटकार. आणि या षटकारानं धावफलक आता पुढे जात आहे 46-46. क्लीन बॉल वॉट बॉल प्रथमेश म्हात्रे त्यानं दिलंय मागच्या षटकाराचं प्रतिउत्तर बॉल ऑफ द डे प्रथमेश म्हात्रेच्या नावावरती. या पाहूयात हा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट आले आणि क्लीन बॉल. लेफ्टम राउंड विकेट आले अँगल चेंज केला होता षटकार खाल्ल्यानंतर आणि टीमची टोटल 46 कॅप बॉल होता. अमोल पाटीलची विकेट यष्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून गेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अमर ठाकूर. यस संदीपजी मोरिस पारगाव संघ आणि गोरसई संघाचा कर्णधार आपण टॉस बघसाठी या. पारगाव संघाचा कर्णधार इथे दाखल आहे गोरसई संघाचा कर्णधार आपण दाखल व्हा. ओव्हर टू ओमकार. तर पोचायचं आहे जिथे तुम्हाला इन्व्हाइट केलंय संदीप सरांनी. 46 विकेट गेले 3.5 षटकांचा खेळ झालाय. अंतिम बॉल चौथ्या षटकातील अमर ठाकूरसाठी होता
सिंगल घेऊन स्ट्राइक स्वतःकडे ठेवली आहे बाहुबली अहमद ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जातं टीम फुंडे वे तुमच्याकडे कमी आहे उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आता इथनं दोन षटक टाकायची आहेत टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळतीय 47 चार षटकांचं खेळ संपन्न झाल्यानंतर करंट रन रेट 11.75 आणि या सरासरीनं धावा जर तुम्ही बनवताय तर तुम्ही पोचू शकता 71 प्रोजेक्टेड स्कोर जे तुम्हाला दाखवतं ऑन स्क्रीन अहमद ठाकूर रन अ बॉल अकाउंट नुकतंच ओपन झाला योगेश पाटील तसा फारसा शांत सध्या पाहायला मिळाला आहे 11 आणि 14 धावामध्ये एका बाजूनं डाव त्यानं सावरून ठेवला आहे आणि जोपर्यंत योगेश पाटील अहमद ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत इथनं दोन षटकांमध्ये कमीत कमी 75-80 यामधला आकडा त्यांना कसा मिळेल हा प्रयत्न या मॅचमध्ये ते प्रयत्न करतील आणि बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 आणि त्या ठिकाणी सज्ज झाला आहे राहुल म्हात्रे 10 स्टँड्स प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढत चालली आहे रायगड विभागातनं अनेक प्रेक्षक आलेत कारण रायगडातनं पारगाव आणि टीम फुंडेला तुम्ही इन ॲक्शन पाहताय पहिल्याच बॉलवरती अहमद ठाकूरला मिळाली आहे एक सिंगल राहुल म्हात्रे पहिला बॉल अतिशय चांगल्या टप्प्यावरती दिशा देखील तितकीच चूक होती भेदकता होती शांत ठेवलं अमरला आणि अमरला योगेशला शांत फार कमी वेळा आपण पाहिलं आहे अमोल पाटील त्यानं डाव गिअरअप जरूर केला वेगानं धावा बनवण्याचा तो प्रयत्न करत होता समीर पाटील सुरुवातीला आले एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आता डाव इथनं योगेश पाटीलला पुढे घेऊन जायचा आहे एक लॉंग ऑफ एक एक्स्ट्रा कव्हर ऑन साईडला 3 यॉर्कर भन्नाट यॉर्कर जसे सफल झाले विकेटच्या फार डीप गेले क्रिकेटचं जे ब्रह्मास्त्र आहे यॉर्कर त्याचा वापर करण्यात आला बाईकच्या स्वरूपात मी ती एकेरी धाव एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे पोहोचलं आहे 49-49 तीन गडी बाद 49 तीन गडी बाद झालेत 4.2 षटकांचा खेळ झाला आहे अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे या डावातील राहुल तयार अहमद ठाकूरसाठी फटका चांगला वॉडी शॉट कवसमध्ये बाहुबली अहमद ठाकूरनं ठोकला आहे हा षटकार काय म्हणशील अजय दादा या फटक्याबद्दल क्रॅकिंग शॉट वेट होती परंतु तरी देखील हा फटका फार अवघड आहे कवरच्या वरून षटकार ठोकणं कुठल्याही फलंदाजाला जमत नाही आहे म्हणजे मोजकेच खेळाडू असतात जे कवरच्या वरून षटकार ठोकू शकतात त्यामध्ये अमर ठाकूरचं नाव आपल्याला आता पाहायला मिळतं आहे पहा कसा फटका त्यांनी सजवलाय बाहुबली सिक्सर आणि ते देखील हवेच्या विरुद्ध कवसला आणि इनसाईड आउट नाही आहे किंवा खालचा बॉल त्यानं उचलला नाही आहे धाव फलकावती धावा 6 फ्लाय होतील 55-55 अगदी लेन बॉल होता लेन बॉलला पिक करून कवसमध्ये षटकार मारणं हे फटके ऑन द राईज दुर्मिळ असतात आणि तो फटका पाहायला मिळाला अहमद ठाकूरच्या बॅटमधनं 978 षटकार आतापर्यंत या टुर्नामेंटमध्ये आलेत आज 1000 पूर्ण जरूर होतील हा बॉल येईल का परत कारण बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटच्या रडारमध्ये आणि फार फार दूरच दूर लांबच लांब आणि धावा देखील मिळतील भरपूर षटकार द्यायचा आहे जुना बॉल हा फटका अहमद ठाकूरच्या बॅटमधनं आला आहे आणि फार दूर आता गुगलवरती सर्च करावा लागेल की हा बॉल कुठे पोहोचलाय हा बॉल VIP स्टेजच्या पाठीमागे गेला घेऊन या मोरे सर टीमची टोटल 61 बाहुबली खेळाडू आहे त्यामुळे बाहुबली फटका होता कारण VIP डाईचं जे काम आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं 61 विकेट गेले 3 या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाले 10-13 एक बाईकच्या स्वरूपात अशा 14 रन्स आपण पाहिल्या 4.4 षटक संपन्न झाली आहेत फुंडे टीम फिल्डिंग करते त्यांनी इन्व्हाइट केलं फलंदाजीसाठी चांगली बॅटिंग होती आहे आता एक सन्मानजनक स्थितीमध्ये या दोन षटकारानंतर पाहायला मिळती आहे टीम बाबाज सोनापाडा 61
तीन विकेट गेल्यानंतर अजून या षटकातील दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल म्हात्रेला तर धोका आहे, कारण समोर बाहुबलीला मौका आहे. हा बीमर आहे, ओवर दी वेस्ट, फायदा उचलू शकले नाहीयेत. नो बॉल, अमर ठाकूरला छातीवरती बीमर. म्हणजे जर एखादा अजून दुसरा कोणी फलंदाज असता तर डोक्यावरून फ्लाय झाला असता, कारण उंची फार मोठी आहे अमरची. तब्बल 7 फूट उंचीचा खेळाडू आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये देखील अनेक पारितोषिक त्यांना मिळवली आहेत. बॅटच्या रडार मध्ये, रडार मध्ये आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहुबली अहमद ठाकूर ही जॉन फाय नाव दरकाळी फोडतोय. सोनापाड्याचा क्रिकेटच्या जंगलातील हा एक दादा फलंदाज. 68 धावा क्षणात होत्याच नव्हतं, जिथे होत त्याला क्रिकेट म्हटलं जात. रन्स आणि रन्सच्या शोधात होती. सलग 3 बॉल 3 आले. सलगचा चौथा. हा बॉल जर तुम्हाला सुरईला जायचंय तर तुमच्या बाईकचा पेट्रोल वाचवेल. या बॉल सोबत तुम्ही अगदी 3 ते 4 सेकंदामध्ये जाल. का बॅटिंग केली आहे अहमद ठाकूरनं, दमदार, दर्जेदार, असरदार, शानदार. आणि अहमद ठाकूर या नावाला शोभेल अशी रुबाबदार फलंदाजी. 4 में 4 ठोकडाले आणि धावफलकावरती धावा. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 74-6 ओव्हर मध्ये प्रोजेक्टेड स्कोर 71 दाखवत होतं. अहमद ठाकूरनं सांगितलं GTCला की तुम्ही चुकीचं दाखवताय, तुम्ही माझ्या फलंदाजीनुसार प्रेडिक्टेबल स्कोर दाखवायला हवं होतं. आणि आता 4 ओव्हरमध्ये रन्स आपण पाहिल्या तर अगदी बॅलन्स होत्या. 5व्या षटकामध्ये आलेत धावा, या ठिकाणी टोटल 27 आणि धावफलक पाहता पाहता जाऊन पोहोचलंय 74. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. कॅप्टन रिपोर्ट करतात त्या ठिकाणी टीम गार्गी 11, सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि A1 जोडी फार्म टीम ज्या बजरंग गोरसई ब. 3 मिनिटं शिल्लक आहेत. प्रथमेश मात्रे लक्ष सुद्धा काहीसा वेळ जास्त गेला या षटकात, कारण बॉल फारसे दूर गेले. आपण तो देखील टाईम आता नानेश्वर मुकादम नोट करत जाऊ, कारण जेणेकरून तो वे देखील फिल्डिंग साईडला महत्वाचा असेल. प्रथमेश मात्रे फुल टॉस बॉल लॉंग ऑनला, फटका उंच हवेत आणि मिस तामिंग. हवेच्या दिशेनं हा फटका होता, फुल टॉस होता, मात्र लकी ठरले प्रथमेश मात्रे की योगेश पाटीलच्या बॅटमधनं मिस तामिंग शॉट आणि फलंदाज बाद. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हैयावान. मैदानावरती अमर बाद, योगेश बाद झाल्यानंतर सिद्धेश पाटील आला. आता प्रश्न हा पडेल की आता बाहुबली म्हणावं कोणाला. दोघांची बॉडी लँग्वेज अगदी समान, एकाला महाबली एकाला बाहुबली. अजय दादाचं मत तर अगदी असं साफ आहे. प्रथमेश मात्रे पहिल्या बॉलवरती विकेट मिळवतोय. या टुर्नामेंटमध्ये फार चांगला खेळ प्रथमेशनं केलाय. अमर ठाकूर कुठे हवेचा प्रभाव फरक पडतो. 5 बॉल 5 षटकार स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्थानच्या वरतून हा छक्का नाही, 8 नाही 10 नाही 20 चा. थँक यू डीजे. आणि ज्यावेळी दोन्ही कॅप्टन मध्ये टॉस झाला, अगदी एक नो बॉल देखील फेस केला होता. म्हणजे 6 बॉलमध्ये 5 षटकार आलेत अमरच्या बॅटमधनं, कारण तो बॉल बीमर होता, त्याचा सामना अमरनं केला होता. प्रथमेश मात्र एक ग्रीप निसटली होती चेंडूची. आणि टॉसच्या काही मुमेंटची आठवण देऊयात.
कॅप्टनला विचारलं मोरे सरांनी फुंडेच्या की समोरच्या टीमबद्दल आम्हाला काही माहिती नाही, आम्ही प्रयत्न करू. अमर ठाकूरनं सांगितलं बाकी नावं सोडून द्या, हे नाव फुंडे तुम्ही लक्षात ठेवा. मग आता प्रथमेश मात्रेची देखील वेळ येणं अजून बाकी आहे. मग आता त्याच्यासाठी सध्या विकेटची चाहूल प्रथमेश मात्रे आहे. कॅचचा विश्वास होता, झेल सुटलाय, प्रयत्न कुठेतरी कमी पडले असं म्हणावं लागेल. झाले जरूर, मात्र मिडविकेटच्या फिल्डरचे जास्त व्हायला पाहिजे होते. कारण जर गोलंदाज मिडविकेटला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न करतोय तर क्षेत्ररक्षकाला संधी होती हे म्हणावंच लागेल. धावा बनलेत या ठिकाणी 2 आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 82. कॉम्बॉक्समध्ये चर्चा सुरू होती की सोनापाडाचं बॅटिंग करती आहे तर 92 ते 93 पर्यंत रन्स येतील आणि आता पाहायचं आहे त्या बनतील का. फटका चांगला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. अमर ठाकूरच्या बॅट मधनं षटकार नंबर 6. ओमकार क्रिकेट रसिकांना आता एक प्रश्न पडला असेल, हा सोनार पाडा आहे की लोहार पाडा आहे? नाही, हा सोनार पाडाच आहे, यासाठीच त्यांना ओळखलं जातं. 10 बॉलमध्ये 400 स्ट्राईक रेटनं बाहुबलीनं केले 40, अर्धशतक 12 बॉलमध्ये येत आहे की काय. हो, संधी आहे, संधी आहे, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एकच नाव मैदानाच्या कानाकोपऱ्यात आणि भिवंडीच्या केंद्रीय पंचायत राजमंत्री चषकामध्ये आज दुमदुमत आहे बाहुबली अमर ठाकूर. जिओ रे जिओ बाहुबली. पोलाड आहे, पोलाड नाही, त्याची बॅट पोलाड आहे. 11 बॉल 46. मी प्रत्येकाला समीर दादा असं वाटत असेल की अमरची तब्येत फार आहे, तो जास्त खात असेल. मग फारसं त्याचं जेवण नाही आहे, एक किंवा जास्तीत जास्त 1.5 भाकरी. भूक धावांची असते ना. मात्र हे समीर दादाला समजलं असेल. अंतिम बॉल, अर्धशतकाची होती संधी आणि एक सिंगल कंप्लीट झाली आहे आणि धावा झालेत स्कोर कार्डवरती 95-96 धावीचं लक्ष. आणि आता आपण जाऊया लगेचच टॉस बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्जत संदीप मोरे आणि त्यांच्यासोबत कॅप्टन पारगाव आणि टीम A1 जोडी गोरसई बच. ओव्हर टू यू. धन्यवाद. मी रोशनजी वझे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि A1 जोडीचे A1 मित्र आहेत, त्यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर एका बाजूला आपण पाहतोय दोन्ही हँडसम पर्सनॅलिटी आहेत, युवा वर्ग आहे आणि युवा वर्गाला नक्कीच नेहमीच प्राधान्य दिलं होतं. तर रोशनजी वझे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. 6 असा कॉल आणि 6 रोशन वझे साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न बा. तर पारगाव संघाचा कर्णधार टॉस जिंकताय, टॉस महत्वाचा होता का? हो, नक्कीच खूप महत्वाचा होता. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी संघ भिवंडी परिसरातील एक मातब्बर संघ आहे. एका बाजूला भावेशची बॅट, पवन, बरेचसे असे खेळाडू आहेत. हे गोरसईचं नाव खूप रोशन केलेलं आहे. यांच्या विरुद्ध कधी खेळलात का आपण? यांच्या विरुद्ध आम्ही फर्स्ट टाइम खेळलो होतो, पण आमच्या आम्ही पण पारगाववाले आहेत, ते पण गोरसेवाले. आमच्याकडे पण क्रिकेट आहे, त्यांच्याकडे पण क्रिकेट आहे, आम्ही त्यांना कमीत कमी थांबायचा प्रयत्न करू. क्या बात है, म्हणजे एका बाजूला वाघ आहे तर एका बाजूला सिंह आहे, असं ही लढत आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच क्रिकेटचा आनंद मिळणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? त्यांना आम्ही कमीत कमी 55-60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले असे महत्वाचे गोलंदाज ज्यांच्यावरची जबाबदारी? आमच्या प्रथम तर 4 गोलंदाज आहेत, त्यांच्यावर आमचा फुल विश्वास आहे की ते त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील. A1 जोडीचा A1 शो कसा वाटला? सुपर 8 मध्ये तुम्ही क्वालिफाय झाले, आनंद आहे. आणखीन काही स्वप्न आहेत का तुमच्या अभिराशी? काय नाही, आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला आणि तुमची जी कमिटी आहे ती आमच्या टीमला खूप सपोर्ट करते. यांचा तो सपोर्ट बघून आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही फक्त इथे आता दरवर्षी खेळण्याचा प्रयत्न करू, दरवर्षी इथे ट्रॉफीला जाण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट, फायनल पर्यंत जाण्याचा मानस आहे. गोरसई संघाचा कर्णधार टॉस महत्वाचा होता? टॉस तर सगळ्यांना आम्ही बॅटिंगच करणार होतो, फलंदाजीच करणार होतात. एकंदरीत 6 षटक आहेत. गोरसई संघ म्हटलं की मातब्बर संघानं देखील घाम फुटतो,
कारण गोरसाई संघाचा जसा बोलबाला आहे त्यांनी सांगितलंय तुम्ही भाग असाल तर आम्ही देखील सीएम आहोत. त्यांनी डरकाही फोडलेली आहे तुमच्या विरुद्ध की तुम्ही जरी गोरसाई असतात आमचं देखील पारगाव हे नाव आहे असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांच्या विरुद्ध खेळताना किती जणांचं लक्ष असेल? 60+ करण्याचा प्रयत्न करू, कारण की नाईटला चेसिंगला थोडे बॉलर बॉलिंग अटॅक पण चांगला आहे आमचा. पण 60+ जाण्याचा प्रयत्न असेल, कोणावर जास्त जबाबदारी असेल, कोणावर जास्त आशा असतील? पवन, संदेश, भावेश, सूरज, अगदी चांगली फळी आहे तुमच्यामध्ये. एकंदरीत एव्हन जोडीचं स्वप्न होतं ही स्पर्धा आयोजित करून भिवंडीचा गौरव, भिवंडीचं क्रिकेट जगाला दाखवण्याचं. गोरसईकरांनी दाखवलंय की सुपर 8 मध्ये ते क्वालिफाय झालेत, अजून काय स्वप्न आहे? स्वप्न तर असं आहे की आता ही ट्रॉफी जिंकणंच आहे आणि चांगलं खेळू आणि जिंकू पण. अगदीच खासदार चषकाचे तुम्ही एकदा मानकरी झालेले सुद्धा होतात, आता केंद्रीय राज्यमंत्री चषकाचे स्वप्न देखील पाहिलेले आहेत. ऑल द बेस्ट तुमच्या या स्वप्नासाठी. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय इथे पारगाव संघानं आणि नाणेफेकीच्या आधारावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि भावेश, पवन, सूरज आणि कॅप्टन यांना आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समोरच्या कक्षामध्ये, तिथे सज्ज आहेत अजय घरात. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स अजय. धन्यवाद संदीप मोरे. अगला मैच एवन जोड़ी गोरसई बी और सतगुरु सीमेंट सप्लायर्स पारगाव के बीच में रहेगा, लेकिन फिलहाल ये मैच हमारे सामने है फुंडे उरन और बाबाज इलेवन सोनारपाड़ा के बीच में. सोनारपाड़ा टीम की ओर से धुआंधार बैटिंग देखने को मिली. अमर ठाकुर ने कमाल की बल्लेबाजी की, अद्भुत पारी खेली, चक्कों की मूसलाधार बारिश की उन्होंने अपनी पारी में और कुल मिलाकर 95 रन बनाए हैं. 96 रनों का लक्ष्य फुंडे उरन के सामने सेमीफाइनल में पहुंचने के लिए. आप सभी का हार्दिक स्वागत केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में. संदीप मोरे हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए, आपका हार्दिक स्वागत है कमेंट्री बॉक्स में. धन्यवाद अजय. तर हा सामना देखील खूप टफ आणि रफ राहणार आहे, रफ एंड टफ, कारण जसा सकाळच्या सत्रामध्ये आपण दुपारच्या सत्रामध्ये आपण मानकुली विरुद्ध ठाकूरपाडा हा सामना पाहिला होता, तशाच प्रकारचा हा सामना देखील पाहायला मिळेल क्रीडा रसिकांना. लक्ष जर पाहिलं तर 96 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला फुंडे उरण जो मातबर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला सोनारपाडाची तोफ धडाडली होती बाहुबली फलंदाज अमर ठाकूर स्वतः कर्णधार. स्कोर तो बहुत ही जबरदस्त बना लिया है सोनारपाड़ा टीम ने. उनके पास गेंदबाजी भी अच्छी है, खासतौर पर रिद्धेश पाटिल गजब के फॉर्म में नजर आए हैं. पूरे टूर्नामेंट में 2 हैट्रिक्स वो चटका चुके हैं, बहुत बड़ा कीर्तिमान उन्होंने भी बनाया है अपनी ओर से. देखना है कि अब किस तरह की शुरुआत कर पाते हैं सलामी बैटर्स फुंडे उरन की ओर से. किशोर घरत और उनके साथ प्रथमेश मात्रे आए हैं. प्रथमेश का तो बल्ला पूरे टूर्नामेंट में बोल रहा है, लेकिन कहीं ना कहीं मुझे ऐसे लगता है कि प्रथमेश को अन्य बल्लेबाजों का भी साथ यहाँ पर चाहिए यदि ये 96 रन्स बनाने हैं तो. तर आपण वेळ नमूद करूया. वेळ होते 5:31 इथे वेळ नमूद होते आणि पारगाव संघ आणि गोरसई संघाला विनंती असेल, ज्याप्रमाणे आम्ही सर्व संघांना सूचना केलंय, अधोरेखित केलंय, की तुम्हाला 30 मिनिटं आणि मॅक्सिमम 35 मिनिटाचा वेळ दिला जातोय. जर 36वा मिनिट लागला तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. सुपर 8 मध्ये खेळणाऱ्या सर्व संघांना ही सूचना आहे की तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ दिला जातोय, 5 मिनिटं तुम्हाला मॅक्स टू मॅक्स एक्स्ट्रा दिली जात आहेत आणि जर वेळ आपण पाहिली तर 35 मिनिटांमध्ये तुम्हाला तो अर्धा डाव पूर्ण करायचा आहे. वेळ सुरू होते इथे 5:32. खेळ की सुरुवात होती हुई पहिला ओव्हर लेकर अमर ठाकूर सामने है किशोर घरत. पहली गेंद तेज तर्रार अपील हो रही है वहां पर, ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे किशोर घरत, पूरी तरह से चूक गए. अच्छी शुरुआत करते हुए अमर ठाकुर, बल्ले से तो जौहर दिखाए हैं उन्होंने, लेकिन गेंदबाजी भी उतनी ही जबरदस्त रहती है उनकी. देखिए जर बॉडी लैंग्वेज जर पाहिली तर एक स्टांस घेण्याची एक वेगळी पद्धत आहे अमर ठाकूर यांची. जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं तो त्याच्या पायाची मुवमेंट, हाताची मुवमेंट कशी होते आणि तदनंतर तो मार्गस्थ होतो. एक हेवी वेट कुश्ती पहलवान की तरह नजर आते हैं. बढ़िया गेंद, गेंद हवा में, लेकिन गली में क्यारी नहीं की गई यहाँ पर. ओहो, प्रथमेश निकले थे सिंगल के लिए, लेकिन साफ मना कर दिया किशोर घरत ने, कोई रन नहीं इस गेंद पर. अजय, 96 धावांचं लक्ष्य आहे. पहिली दोन पॉवर प्लेची षटकं अतिशय महत्त्वाची असेल फुंडे उरण संघासाठी,
कारण या षटकांमध्ये त्यांना 36 वर जाणं अतिशय आवश्यक असेल एकंदरीत 96 धावांचं हे लक्ष गाठण्यासाठी. कम से कम मैं समझता हूँ कि 30-35 रन्स पहले पावर प्ले के जो दो ओवर से उसमें बनाने होंगे, तब जाकर एक अच्छा रनचेज देखने को मिल सकता है. यदि पावर प्ले में विकटें गिरी और रन्स कम आए तो फिर बहुत मुश्किल हो सकता है, तब फिर शायद मैच वन साइड भी हो सकता है. तो सलामी बल्लेबाजों पर बहुत कुछ निर्भर करेगा, पावर प्ले को मैक्सिमाइज करने का प्रयास करना होगा. किशोर गरत फिलहाल स्ट्रगल करते हुए, अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, इस बार स्विंग किया है ऑन साइड में, तान दिया है, शानदार छक्का. कपिल पाटिल साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटिल साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. नक्कीच किशोर ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण किशोरला मिळाला, तो षटका निवडण्याची संधी मिळाली आणि तो रूम करून आपण खेळतो पाहतोय. ज्या पद्धतीनं चेंडूला स्वंग केलं मिडविकेट क्षेत्रामध्ये, अप्रतिम फटका, हवेची वार्तालाप करणारा जाणारा हा षटकार. अच्छा पिकअप शॉट था ये, उस दिशा में हवाएं भी बह रही है. अमर ठाकुर को पता है कि यहाँ से इस एंड से बॉलिंग करना थोड़ा सा टफ है, चैलेंजिंग है, लेकिन वो एक जिम्मेदार खिलाड़ी है और एक अनुभवी खिलाड़ी भी है, उसके चलते उन्होंने गेंदबाजी की शुरुआत की है. वैसे भी पावर प्ले में वो गेंदबाजी करते हैं, लेकिन उनको पता है कि यहाँ पर यदि चुनौती बड़ी है तो मैं सामने आऊँगा और उस चुनौती का स्वीकार करूँगा. पहली दो गेंदें अच्छी रही, लेकिन उसके बाद पलटवार करते हुए किशोर गरत, अगली गेंद आई राउंड द विकेट. ओ बढ़िया गेंद, इस बार तेज़ किया था, बल्ले की टो से लगी है मेरे ख्याल से, थोड़ी सी अपील ज़रूर हुई. जी हाँ, अंपायर भी वही बताते हुए बल्ला लगा है. एक रन लेने का अवसर था किशोर के पास, अब स्ट्राइक इन फॉर्म प्रथमेश मात्रे के पास. एक धाव मिळते, स्ट्राइक रोटेट करून स्वतःचा जो दबाव आहे तो दूर करून दुसऱ्या खेळाडूवर तो टाकण्याचा प्रयत्न किंवा त्याला संधी देण्याचा प्रयत्न इथे दिसतोय तो किशोर खरत याचा. फुंडे उरण टीम ने जो मैचेस जीते हैं उसमें हमने देखा है कि प्रथमेश का बल्ला ज्यादा बोला है और रनचेज में ये खिलाड़ी बहुत अच्छा खेल रहा है. सलग 3 सामनावीर पुरस्कार प्रथमेशला मिळाले आहेत, आपण पाहिले मागच्या 3 सामन्यांमध्ये, तर सलग 3 सामनावीर पुरस्कार प्राप्त करणारा खेळाडू आहे. अंपायर से गार्ड लेते हुए इस समय बहुत ज्यादा जल्दबाजी नहीं करते, हमने देखा है वो मैच को लेकर चलते हैं, जल्दी विकेट फेंकते नहीं है अपना और अंत तक गेम को लेकर जाना पसंद करते हैं और अपने आप को बैक करते हुए ही खेलते हैं. उनको पता होता है कि किस बॉलर को वो टारगेट कर सकते हैं और कौन सा बॉलर अच्छी गेंदबाजी कर रहा है उसके खिलाफ सिंगल डबल्स लेने हैं. अच्छी तरह से प्लान आउट करके अपनी पारी वो बुनते हैं और लंबी पारियाँ खेलने में माहिर है. अच्छा बैटल रहेगा अमर ठाकुर के सामने प्रथमेश मात्रे. ऑफ वॉली में लेकर ड्राइव किया है, फील्डर है वहां पर और फंस गए प्रथमेश, शून्य पर आउट. बड़ी मछली जाल में फंस गई. प्रथमेशला बात करून इथे मात्र जवळपास अर्धा रस्ता मोकळा केलाय इथे मात्र अमर ठाकूरना. अमर ठाकुर के लिए ये मैच काफी यादगार बनता हुआ. बिल्कुल देखिए, ओवर पिच गेंद, हाफ वॉली दी है और उसको ड्राइव भी किया बल्ले के बीचों बीच लेकर, लेकिन गलत स्थान पर खेल बैठे. वहां पर अनिकेत मौजूद थे लॉन्ग ऑफ की दिशा में. अमर का भी ये प्लान था कि ड्राइव करने के लिए आमंत्रण देना है और उस तरह से फील्ड भी सजाया था उन्होंने, अपने चाल में फंसा लिया प्रथमेश को. बहुत बड़ा विकेट, शून्य पर आउट हुए है प्रथमेश, टीम का स्कोर केवल 7 रन. आता मात्र जबाबदारी आणि जोखमीने खेळावे लागेल इथे मात्र फुंडे उरण संघाच्या फलंदाजांना, कारण प्रथमेश हा एक आशेचा किरण होता, त्याच्याकडे खूप चांगली अनुभवाची शिदोरी होती, खूप चांगलं स्किल आहे, खूप चांगलं टॅलेंट आहे आणि चांगले फटके निवडण्याची त्याच्याकडे वेगळी क्षमता आहे आणि तो बाद झाल्यानंतर आता मात्र दबाव हा वाढलाय तो फुंडे उरणवर, मात्र तो दबाव स्वीकारेल का झुगारून लावेल हा महत्त्वाचा एक प्रश्न. लॉज ऑफ ॲव्हरेजेस का शिकार बन गए है प्रथमेश मात्रे. बेहतरीन गेंद, इस बार बिल्कुल जड़ में थी, बल्ले का इनसाइड एज लगा है, एक रन तो मिलेगा यहाँ पर, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी, एक छक्का जरूर लगा, वो भी उतनी ज़्यादा बुरी गेंद नहीं थी, शॉट उस पर अच्छा जमाया गया था. तो कुल मिलाकर बहुत ही बेहतरीन ओवर की यहाँ पर समाप्ति होती हुई, सफल ओवर समाप्त हुआ अमर ठाकुर का. एक ओवर के पश्चात रन संख्या फुंडे उरण की मात्र 8 रन, एक विकेट के नुकसान पर. अमर ठाकूरचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण त्यांनी ज्या दर्जाची फलंदाजी केली आणि त्याच साजेसं गोलंदाजचं प्रत्यक्षकरण, अष्टपैलूत्व सिद्ध करणारं पालकत्वपद तो निभावतोय, त्याला विचारलं ज्या वेळेला त्यावेळेला नक्कीच त्यांनी चांगलं वक्तव्य केलं होतं की मी माझं
बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन. संघाकडून अपेक्षा तर आहेत, मात्र पालक म्हणून संघाचा कर्णधार म्हणून मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन आणि तो प्रयत्न त्यांनी यशस्वी करून दाखवला. कल के रात के मैच में आपको याद होगा, पहले ओवर में उन्होंने लगभग 28 रन खर्च किए थे, काफ़ी महंगे साबित हुए थे. मोठी देसाई के विरुद्ध प्रेम देवकर ने उनकी अच्छी खबर ली थी, लेकिन दूसरे ओवर में उन्होंने पलटवार किया. उससे पहले रिद्देश ने पलटवार किया था, हैट्रिक ली थी उस मैच में, 5 विकेटें भी ली थी रिद्देश ने. तो ओवरऑल गेंदबाजी उसके बाद काफ़ी अच्छी रही थी, केवल वो एक ओवर थोड़ा महंगा रहा था. तो अमर ठाकुर के लिए ये प्रतियोगिता अभी तक बहुत अच्छी रही है. यहाँ से बचे हुए 30 गेंदों में 28 रनों की आवश्यकता है फुंडे को. 6 मिनट खर्च झालेत तुमची पहिली षटक हाताळण्यासाठी. वेळेचं भान ठेवा, तुम्ही क्रिकेट खेळताय, मात्र या स्पर्धेसाठी आणि या निर्णायक दिवसासाठी वेळेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नेवरलेकर समीर पाटील, बढ़िया शॉट, क्रीज में पीछे जाकर निकाल दिया है. नटराज के अंदाज में खेला हुआ स्ट्रोक, 4 रन. क्या बात है, युक्तिपूर्ण फटका. नक्कीच क्रिकेट हा जोर आपण पाहिला तर सर्वांगीण शरीराचा एकंदरीत व्यायाम होणारा खेळ दिसतोय, कारण ज्या पद्धतीने नटराज स्टाईलने खेळला फटका, युक्तिपूर्ण फटका खेळला. ओहो, गेंद को गैदर किया जाए, किनारा लगा, अंपायर का कहना है बैट्समैन आउट. भूमि पुत्रांचा प्रतिनिधि गेला दिल्लीच्या तख्ताला, बल्या बल्यांचा उतळून खेळला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील इथे जर आपण पाहिलं तर आपला आगरी कोळी जो समाज आहे तो मासेमारी करतो, तर मासेमारी करताना ते जाळं लावतो किंवा पाग मारतो ज्यावेळेला जर त्या पागातून मासा सुटत असेल, पळत असेल, तर त्याला हाताने देखील पकडण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच एक प्रसंग इथे मात्र अमर ठाकूरच्या बाबतीत पाहायला मिळाला. पहिल्या प्रयत्नात थोडासा सुटला होता, दुसऱ्या प्रयत्नात देखील सुटला होता, तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात देखील सुटला होता, मात्र 5व्या प्रयत्नात त्याला इथे चेंडू हातामध्ये मिळाला आणि तो फलंदाज बाद करण्यात त्याला यश मिळालं. और आउट होने के बाद पता नहीं बल्लेबाज अंपायर से क्या चर्चा कर रहे थे. सिद्धेश विकेटकीपर की भूमिका में उन्होंने कैच लपका, थोड़ा सा जगल किया था उन्होंने, इनसाइड एज लगा था, और वो रिप्ले में भी देखने को मिला कि बल्ला लगा था गेंद पर, इनसाइड एज था. अच्छा कैच, मुश्किल होते हैं इस तरह के कैचेस, थोड़ा सा जगल जरूर किया लेकिन कैच लपका गया है. दूसरे विकेट का पतन, स्कोर केवल 12 रन. फुंडे टीम कहीं ना कहीं बैकफुट पर नजर आती हुई. राहुल आए हैं, आते ही लॉफ्ट करने का प्रयास किया था लेकिन पूरी तरह से चूक गए. पद्धतिलित्याचा अभाव, फुटवर्कचा अभाव दिसला इथे. ज्या पद्धतीने गोलंदाजाचं प्रत्यक्षण होतंय, चेंडूवर जाण्याची जी क्षमता असते, चेंडूवर जी नजर असावी लागते ती इथे दिसली नाहीये आणि त्याच कारणास्तव तो अभाव इथे जाणवला. निर्धाव चेंडू, दबाव काही ना काही है बल्लेबाजों पर. ये देखिए, ये दबाव का नतीजा है कि फुल टॉस गेंद को इस बार सम्मान देते हुए खेला है. ऑन ड्राइव किया और एक रन लिया, खाता खुलता हुआ राहुल का. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळू शकला असता, स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्र खाली होतं, तिथे 4 धावा किंवा षटकार येऊ शकला असता, मात्र काहीतरी एक वेगळं चित्र दिसतंय इथे मात्र फुंडे उरण संघाचं. लक्ष दिल्ली और देहरादून की तरह दूर नजर आता हुआ फुंडे उरण के लिए. 96 रनों का टारगेट है, 13 बने हैं यहाँ से और 83 रनों की आवश्यकता है. पावर प्ले में केवल 2 गेंदे शेष. जोरदार अपील लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं. क्या गेंद लेग स्टंप के बाहर पिच हुई थी, ये देखने वाली बात होगी. इथे मात्र तो फलंदाज दबावाखाली आला होता की पंचांचं बोट वगैरे ते आकाशात गेलं तर मी बाद होईन का, हा प्रश्न निर्माण झाला होता. असं वाटलं होतं की एक धाव पूर्ण होईल, मात्र ती पूर्ण झाली नाही आणि दबाव आणखीन वाढत चालला. मेरे ख्याल से हाईट भी थोडी ज्यादा थी, उसको भी अंपायर ने मद्देनजर रखा था, लेकिन अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. देखिए, इस बार फुल रखा था, हल्के हाथों से टर्न कर दिया है वाइड ऑफ डीप मिड विकेट. सिंगल लेते हुए किशोर घरत, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं आने वाले ओवर के लिए, और किशोर घरत के कंधों पर अब बहुत बड़ी जिम्मेदारी है. यहाँ से जो बचे हुए 4 ओवर्स हैं उसमें काफ़ी धुआंधार बैटिंग करनी होगी, तब जाकर यह मैच कहीं ना कहीं रोमांचक स्थिति में पहुँच सकता है. 2 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 15 रन 2 विकेटों के नुकसान पर. तर जशी परिस्थिती आपण पाहिली ठाकूरपाडा संघाची होती, तशीच परिस्थिती इथे देखील दिसते, मात्र अजूनही उशीर झालेला नाही आहे. तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे, तुम्ही ज्यावेळेला प्रयत्न कराल त्यावेळेला तुम्हाला अशक्य पराय देखील शक्य करता येतं. ते
त्याची गवसणी होऊ शकते किंवा ते दिसू शकतं, मात्र अजूनही प्रयत्न होत नाही आहेत. प्रथमेश मात्रे बाद झाल्यानंतर त्यांचं जे काही दबाव किंवा त्याचे जे जडत्व आहे ते इथे मात्र स्वीकारले संघाने, आणि त्याच अनुषंगाने अजूनही आपण पाहतोय की 7-6 वाट करतोय, वाटचाल करतोय तो 14 पारी की शुरुआत से 16 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने थे, चूँकि पावर प्ले में ज़्यादा रन्स नहीं आए हैं तो अब काफ़ी ज़्यादा आवश्यक रन रेट बढ़ गया है. 82 रन चाहिए, यानी कि 20.50 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं यहाँ से. नेवर लेकर रिद्देश पाटिल, रिद्देश द विकेट टेकर. एक चांगला गोलंदाज इथे आणला जातोय. जुनी डोंबिवली येथे जी स्पर्धा झाली होती तिथे 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद करण्याचा देखील विक्रम याच रिद्देशने केला होता, तोच रिद्देश पाटील गोलंदाजी मार्गवर. जहाँ वहाँ से जो कॉन्फिडेंस मिला था वो इस टूर्नामेंट में भी लेकर आए हैं, और इस टूर्नामेंट में भी काफ़ी सारी विकेटें चटकाई है उन्होंने. कल रात 5 लिया था. ओवर पिच गया, इन बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, तगड़ा प्रहार, 6 रन. क्या बात है, पहा गोलंदाजी जी बॉडी लैंग्वेज ओळखली होती, त्याची मूवमेंट, हाताची मूवमेंट पाहिली होती, चेंडूचा टप्पा, चेंडूचा वेग व्यवस्थित निहाळला होता. अचूक मेमरीनं आणि एक चांगली बुद्धिमत्तीनं खेळला गेलेला हा फटका. आणि या 6 धाव्या देखील आपण पाहतोय की स्वर्गीय लता दीदी मंगेशकर स्टँडला मानवंदना देणारा हा षटकार, जबरदस्त फलंदाजी इथे मात्र आता किशोर घरत मार्फत. और किशोर घरतने भी ठान लिया है की अब ज्यादा से ज्यादा स्ट्राइक उनको लेना है और आक्रमण करना है, इसीलिए उन्होंने पिछले ओवर की अंतिम गेंद जो थी उस पर सिंगल लिया था हल्के हाथों से खेलते हुए. सलामी बैटर के रूप में आए हैं किशोर गरत, और एक प्रमुख बल्लेबाज है, प्रमुख ऑलराउंडर है देखा जाए तो फुंडे टीम के. शॉट ऑफ लेंथ इस बार पुल किया है, एक और शानदार शॉट, इस बार फ्लैट 6. क्या गजब की फलंदाजी. क्रिकेट हवं असं टॅलेंटेड क्रिकेट हवं, तुम्हाला दबाव नाही स्वीकारायचा, मागे कोण आहे पुढे कोण आहे याची चिंता नाही करायची, तुमचं काय बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करा. हे दाखवलंय इथे मात्र या वेळेला किशोर गरतनं. प्रथमेश बाद झालाय, ठीक आहे तो बाद झालाय, त्याची खेळी संपलेली आहे. आता किल्ला आपल्याला लढवायचा आहे, किल्ला गड किंवा काही जे काही शिखर आहे ते आपल्याला गाठायचं, आणि त्या ध्येय दृष्टिकोनातून तो आता मात्र खेळतोय, त्याची भूमिका तो साध्य करतोय. बिल्कुल, अब निडर होकर खेल रहे हैं, बेकॉफ होकर खेल रहे हैं, उनको पता है कि अब इसी तरह से बल्लेबाजी करनी है, काउंटर अटैक करना है, और काउंटर अटैक की शुरुआत कर दी है बल्लेबाज किशोर घरत ने. लगातार दूसरा छक्का, अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ ये भी शॉर्ट ऑफ लेंथ थी, लेकिन इस बार थोड़ी सी उंगलियां फेरी गई थी, उसको परख नहीं पाए, पुल करने का प्रयास जरूर हुआ था, चूक गए. कमी गति ठेवली, या वेळेला स्विंग देखील पाहायला मिळाला, गति देखील कमी पाहायला मिळाली, व्हेरिएशन थोडंसं केलं होतं. अगोदरचे जे जे 2 चेंडू होते ते जास्त वेगाने हाताळले होते, या चेंडूची गती आपण जर पाहिली तर थोडीशी कमी होती, आणि त्याचा अनुमान व्यवस्थित करू शकला नाही तो किशोर घरात. निर्धाव चेंडू ठीक तरह से परक जाते तो शायद इस पर भी वो छक्का जड़ सकते थे. ओ एक और बढ़िया गेंद, इस पर ऑफ स्टंप के थोड़ा करीब रखा था, फिर से बीट किया है बल्लेबाज को. अच्छी नोक झोंक है, पहली 2 गेंदों पर 2 छक्के, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए रिद्देश पाटिल. फलंदाजाच्या ब्रेन मेमरी मध्ये काय चाललंय याचा अनुमान लावून त्या अनुषंगाने व्हेरिएशन युक्त गोलंदाजी जो करतो ना तो खरा गोलंदाज, आणि त्याचं उदाहरण सादर करण्याचा प्रयत्न करतो या 2 चेंडूमध्ये गोलंदाज रिद्देश पाटील. रिद्देश पाटील लेफ्ट आर्म राउंड द विकेट. गेंद पीछे जा रही है, अमर ठाकुर है वहां पर शॉर्ट थर्ड मैन की दिशा में, रन लेने का मौका बन सकता था लेकिन बल्लेबाजों ने कोई ज्यादा रुख दिखाई नहीं. व्हाट अ कमबैक, जबरदस्त परतले हा गोलंदाज. 2 चेंडूवर 2 षटकार खर्च केल्यानंतर लागोपाठचे 3 चेंडू अतिशय चांगल्या दर्जाने हाताळले आणि प्रभावी टाकले निर्धावपणे गोलंदाज रिद्देश पाटीलनं. स्कोर रुका हुआ है फुंडे उरण का, 26 रन 2 विकेटों के नुकसान पर, 19 गेंदे शेष, 70 रनों की जरूरत. इस बार स्विंग किया है ऑन साइड में स्क्वायर लेग के ऊपर से, लाजवाब सिक्सर. क्या बात है, आमच्या डीजे ऑपरेटरला देखील माहिती आहे मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमा पार, सारा एंटरप्राइज स्टँडच्या वरून जाणारा हा दिलखेच आणि एक जबरदस्त षटकार.
किशोर घरत पोचलाय 4 षटकारांनी 26 वर, तर संघाची एकूण धावसंख्या 3 षटकाच्या अंती धावपळकावर नमूद होताना 39 धावा. जी धावसंख्या 2 षटकाच्या अंती जवळपास येणं अपेक्षित होतं ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर येते. काय म्हणशील अजय? जी हाँ, तीसरे ओवर में अच्छी बल्लेबाजी रही, 3 छक्के आए, लेकिन शुरुआती ओवर्स में रन्स आए नहीं और उसको देखते हुए कहीं ना कहीं थोड़ी सी पिछड़ी भी नज़र आ रही है इस मैच में फुंडे उरन टीम. जो फ्लाइंग स्टार्ट चाहिए था वो सलामी बल्लेबाज नहीं दे पाए. प्रथमेश मात्रे जल्दी आउट हुए, पहली गेंद पर वो कैच के रूप में आउट हुए. मिड ऑफ पर अमर ठाकुर ने उनको कैच आउट करवाया, वो बहुत बड़ा सदमा था. उसके बाद गणेश घरत आए थे, वो भी ज़्यादा कुछ योगदान दे नहीं पाए, 3 गेंदों में सिर्फ 5 रन बनाकर आउट हुए. राहुल मात्रे नंबर 4 पर आए हैं, 2 गेंदों में 1 पर बैटिंग करते हुए. किशोर घरत ज़रूर कुछ आक्रमण कर रहे हैं, अच्छी बैटिंग कर रहे हैं मैं समझता हूँ. 11 गेंदों में 26 रन बनाए हैं, लेकिन अभी भी लक्ष्य बहुत ज़्यादा दूर नज़र आ रहा है. बचे हुए 3 ओवर्स में 64 रनों की आवश्यकता है. हालांकि ये मुश्किल है लेकिन असंभव नहीं है, और किशोर घरत जिस तरह की बल्लेबाज है वो काबिलियत रखते हैं. राहुल मात्रे भी कभी भी पलटवार कर सकते हैं. अगदी योग्य आणि संक्षिप्त वर्णन अजय घरत नेहमीच करत असतो प्रत्येक टूर्नामेंटमध्ये, आणि त्यामुळेच अजय घरत असतील, सिद्धिक बाबे असतील, ह्यांना जास्त मागणी काय आहे वनडे क्रिकेटमध्ये, तर त्याचं ज्वलंत उदाहरण आपण ऐकू पाहू शकता की क्रिकेट काय चाललं आहे, क्रिकेट काय घडतं आहे, क्रिकेटचा इतिहास काय सांगितलं आहे, आणि क्रिकेटचं एकंदरीत चलचित्र पुढे काय असेल याचं संक्षिप्त वर्णन व्यवस्थित सांगतो येतो अजय घरत. तर अमर ठाकूर येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 14 षटक घेऊन. उनका छोर बदला गया है, खुद कप्तान है अमर ठाकुर. पहला ओवर VIP एंड से किया था, अब लोढ़ा एंड से गेंदबाजी करते हुए. फुल टॉस, इथे मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. कवर क्षेत्रामध्ये खेळतोय, कवर क्षेत्रामध्ये खेळतोय. रिव्ह्यू घेऊ शकता आपण, तर DRS ची मागणी झालेली आहे इथे बीमर साठी. फलंदाजांनी घेतलेला DRS आहे. तिसरे पंच आपण लगेच चेक करायचं आहे की हा बीमर आहे. तिसरे पंचांनी आमच्या टेक्निकल रूम मध्ये पोहोचायचं आहे आणि हा बीमर आहे की चेक करायचं आहे. जिस तरह का इक्वेशन है उसको देखते हुए कहीं ना कहीं यदि अतिरिक्त रन मिलते हैं फुंडे उरन टीम को तो थोड़ी सुविधा हो सकती है बल्लेबाजों के लिए. लेकिन अभी देखना है कि तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है. और ये फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी. ऑन फील्ड अंपायर का जो कॉल था वो बिल्कुल सही था, और कहीं ना कहीं बल्लेबाज क्रीज में थोड़ा आगे थे. ये देखिए क्रीज से थोड़ा आगे खेल रहे थे और फ्रंट फुट को बाहर भी काफ़ी निकाला था उन्होंने. त्याच कारणास्तव, कारण तुम्ही ज्या वेळेला खेळता त्यावेळेला तुमची स्थिती काय आहे, तुमच्या पायांची हालचाल कशी आहे, तुमचं एकंदरीत पाय वाकले गेलेले आहेत की नाही, फोल्ड झालेले आहेत की नाही, हे सर्व पाहतात आणि तदनंतर निर्णय जाहीर करतात. तर इथे धावसंख्या 1 पुढे सरकते, पोचते ती 33 वर. अमर षटकातील पुढचा चेंडू, राईट आर्म अराउंड विकेट. इथे मात्र सुरेख भन्नाट वेग, अप्रतिम चेंडूची हाताळणी, गोलंदाजी व्हॅरिएशन युक्त गोलंदाजी आपण पाहतोय अमरची. देखिए अमर बहुत लंबे ऊंचे कद के गेंदबाज है, और कई बल्लेबाज शायद ये सोचते होंगे कि वो शॉर्ट पिच गेंदबाजी ही करेंगे और अपने उछाल से हमें तंग करेंगे, लेकिन अमर बड़े चतुराई के साथ बॉलिंग कर रहे हैं. फुलर लेंथ की भी अच्छी गेंदबाजी उन्होंने की है. फुलटॉस चेंडू अमर, आता मात्र फुलटॉस चेंडू व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट येऊ शकला नाही. चेंडू चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये येतोय, मात्र क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी ढिसाळपणा जाणवला, पैकी व्यवस्थित झाली नाही, आणि त्याच कारणास्तव इथे आपण पाहतोय 2 धाबा घेण्याची संधी प्राप्त झाली ती फलंदाजी करणाऱ्या फुंडे उरण संघाला. धावसंख्या पोहोचते 35 वर, अजूनही 61 धाबांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 15. हर गेंद पर यदि चौका आता है तो मैच टाय हो सकता है, लेकिन ऐसा कोई हार्ड एंड फास्ट रूल नहीं है क्रिकेट में कि इसी तरह से रन आएंगे या फिर इसी तरह से बनाने हैं. 15 गेंदों में 61 रन चाहिए जीत के लिए. अमर षटकातील पुढचा चेंडू, किशोर घरत साठी. इथे मात्र वाईड यॉर्कर हाताळला होता, जबरदस्त प्रभावी चेंडू. चेंडू कसा आला, कुठून गेला हे देखील कळलं नाही किशोर घरतला.
मेरे ख्याल से ये अमर के स्पेल की अभी तक की सबसे तेज गेंद थी, सटीक जगह पर गेंद गिरी थी ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर लेंथ। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया खेल पेश करते हुए अमर ठाकुर। 14 चेंडू 61 धावांची गरज, फुल टॉस चेंडू, व्यवस्थित बॅटवर येत नाहीये, पुन्हा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू वळतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि ते मात्र एकच धाव। इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है जी। हाँ, केवल स्कोर आपका जो है वो चलता रहेगा, स्कोरबोर्ड, मैच आप जीत नहीं सकते हो। मैच को जीतना है तो लगातार गेंद को सीमा रेखा के बाहर भेजना होगा, छक्कों में ज्यादा से ज्यादा डील करना होगा बल्लेबाजों को। अमर ठाकुर षटकातील अंतिम चेंडू, 13 चेंडू शिल्लक, 60 धावांची गरज। इथे मात्र मोठा फटका घेणार प्रयत्न, बॅटची बाहेरील कडा आणि फलंदाज इथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये झेलचीच्या स्वरूपात बाद। बारा चेंडू शिल्लक, 60 धावांची गरज, प्रति चेंडू मागे 5 धावा असं समीकरण, म्हणजे प्रत्येक चेंडू चौकार किंवा षटकार असाच आवश्यक असेल विजयासाठी। इथे मात्र फुंडे उरण संघाला निराशाजनक प्रदर्शन इस मैच में फुंडे उरण का। और क्रिकेट के खेल में अक्सर ये चीज़ देखी गई है, मतलब क्रिकेट का जो खेल है वो टीम गेम है, और वो जो कहा जाता है कि अकेला चना भाड़ नहीं फोड़ सकता है, प्रथमेश मात्रे बार बार आपको नहीं जिता कर दे सकते हैं, अन्य खिलाड़ियों की भी ये जिम्मेदारी है कि वो जिम्मेदारी अपने कंधों पर ले और अच्छा खेल पेश करे, क्योंकि प्रथमेश मात्रे भी एक इंसान है, वो भी बल्लेबाज है, कभी कभी वो भी फ्लॉप हो सकते हैं और आज वही हुआ। तुम्ही ऑस्ट्रेलियन संघ पहा, न्यूझीलंड संघ पहा किंवा भारतीय संघ पहा, या संघामध्ये नक्कीच जे जे चांगले चांगले फलंदाज किंवा चांगले चांगले गोलंदाज निवडले जातात, जास्तीत जास्त ऑलराऊंडर किंवा चांगली कामगिरी करणारे युवा असे खेळाडू निवडले जातात, आणि त्यामुळेच आपण पाहतोय की बऱ्याचशा संघांचा बोलबाला एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर देखील त्यांची जी काही स्थिती असते ती ढळू देत नाही। आता मात्र 12 चेंडू 60 धावांची गरज। कहीं ना कहीं दोनों टीमों के बीच का अंतर जो है वो आखिर के दो ओवर्स, राहुल मात्रे का और प्रथमेश मात्रे का ओवर जिसमें 46 रन्स खर्च किए गए। रिद्धेश इथे मात्र पुन्हा एकदा त्याच अनुषंगानं किशोर घरतनं बॅट फिरवली होती, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, स्विंग होता आणि चेंडूची गती देखील कमी होती। भारत के गेंदबाजों का कहीं ना कहीं बोलबाला रहा है इस टूर्नामेंट में, रिद्धेश पाटिल को हमने देखा है अभी जो गेंदबाजी कर रहे हैं, साथ में वैभव माली ने आज सुबह के मैच में जबरदस्त गेंदबाजी की, मानकोली के गेंदबाज, साथ में जो गोटेगर बी टीम है उनके बायत के जो गेंदबाज है आतिश भांडे और प्रीतम जोशी, कमाल की गेंदबाजी की है उन्होंने भी। रिद्धेश इथे मात्र बॅट ची एज यष्ट्यांच्या जवळून जाणारा हा चेंडू, मात्र सुदैव शॉर्ट लेग मध्ये एकदा आणि इथे मात्र एक वेगाच खेळ पाहायला मिळाला, काही गरज नसताना यष्टांवर फेकी केली गेली आणि एक धाव अजून बहाल केली, तर दोन धाव मिळतात, धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 38 वर। सुपर एट में जो टीमें पहुंची है ज़्यादातर हम देखेंगे तो उनके पास अच्छे बायत के बॉलर्स है, गुरसई बी टीम के पास भी पवन किने है, भावेश पवार है। पुढचा चेंडू इथे मात्र पुल करायचं होतं, एलिव्हेशन बनू शकला नाही, बॉडी लँग्वेज पाहायची होती म्हणजे पुल करण्याच्या अनुषंगाने झाली होती, मात्र फटका चेंडू आणि इथे बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडू। लगातार लेफ्ट आर्म राउंड द विकेट कर रहे हैं दायनेत के बल्लेबाजों के लिए, हवा में गेंद अंदर आती है लेकिन टप्पा पड़ते ही गेंद बाहर की तरफ मुंह होती है, कमाल का एंगल और कमाल की गेंदबाजी। रिद्धेश पुढचा चेंडू, आता मात्र दुसरे मोहल्ले में चेंडू वाइड होतो है, स्वैर होतो है, अतिरिक्त धाव। फिलहाल उनके पास मौका है कि वो दूसरे मोहल्ले की भी सैर कर सकते हैं, अब तो बहुत ज़्यादा रन है उनके पास, 9 गेंदें बची है जीतने के लिए, अभी भी 57 रन चाहिए फुंडे टीम को। प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकार, इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची गती ओळखू शकला नाही, चेंडू कशा पद्धतीने येतोय तो ओळखू शकला नाही किशोर घरत, निर्धाव चेंडू, डॉट जास्त ने एंट्री करताना आमचे ज्ञानेश्वर मुखादम। गोल्डन मॅन आमच्या व्ही आय पी डाईसवर येताना त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत, समरजी वझे यांचं हार्दिक स्वागत।
मात्र औपचारिकता ऐसे ऐसे इस मैच में क्वार्टर फाइनल का मुकाबला उम्मीद की जा रही थी कि बहुत ही कांटे की टक्कर होगी, लेकिन अमर ठाकुर कहीं ना कहीं दोनों टीमों के बीच का अंतर साबित हुए हैं। 46 रनों की धुआंधार पारी, मात्र 12 गेंदों में 7 छक्के लगाए, मूसलाधार बारिश की छक्कों की, उसके बाद गेंदबाजी भी गजब की, 2 ओवर में 12 रन देकर 3 विकेट्स। इधर शॉर्ट ऑन पोल के लिए होते हैं, स्क्वायर ऑफ द विकेट, चेंडू वन बाउंस अडवला होता है, श्रीधर आहे तिथे आणि फक्त एकच धाव। थोड़ा सा करेक्शन, 2 विकेट्स चटकाए हैं अमर ठाकुर ने, लेकिन मात्र 12 रन दिए अपने 2 ओवर्स में। वन मैन आर्मी का रोल ही अदा किया है एक तरह से अमर ठाकुर ने। इकतालीस रन 3 विकेटों के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। फुंडे उरन टीम हार के कगार पर और जीत के दहलीज पर बाबाज इलेवन सोनारपाड़ा। 6 गेंदे शेष है, 55 रन चाहिए। सोनारपाड़ा संघाने दाखवून दिलं की नक्कीच प्रबळ इच्छाशक्ती च्या जोरावर आपण अशक्य देखील शक्य करू शकतो। अमर ठाकूरने जो आत्मविश्वास दाखवलाय, संघासाठी जी भूमिका घेतली पालकपदाची, कर्णधार पदाची, आणि त्याला योग्य भूमिकेला योग्य न्याय दिला जातोय। तर शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक शिल्लक असताना धूम मचाने वाले कॉमेंटेटर सुभाष धुमाळ। आखिरी ओवर की पहली गेंद उठा के खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, बेहतरीन स्ट्रोक, 6 रन। किशोर घरत अभी भी डटे हुए हैं। एक और ऊंचा स्ट्रोक और इसमें भी शायद दूरी है, जी हाँ, लॉन्ग ऑफ को क्लियर किया है। एक और छक्का, अमोल पाटिल गेंदबाजी कर रहे हैं और उनका भव्य स्वागत जरूर किया गया है। हालांकि गेंदबाज पर किसी तरह का कोई दबाव नहीं है, मैच तो बिल्कुल एक तरफा हो गया है, केवल फॉर्मेलिटीज पूरी करनी है गेंदबाज को। शॉट ऑफ लेंथ इस बार स्विंग किया है ऑन साइड में, खिलाड़ी है वहां पर और बढ़िया कैच, श्रीधर ने कोई गलती नहीं की। किशोर घरत के पारी का भी अंत होता हुआ, 4th विकेट का पतन। माफ कीजिएगा, प्रशांत आउट हुए हैं, किशोर है क्रीज पर, प्रशांत ने वो 2 छक्के लगाए थे, पहले लॉन्ग ऑन के ऊपर से फिर लॉन्ग ऑफ के ऊपर से। स्क्रीन पर थोड़ा सा करेक्शन करना है प्लीज। बढ़िया गेंद इस बार, 2 छक्के खाए इस ओवर में अमोल पाटिल ने, लेकिन उसके बाद वापसी करते हुए। तो बाबाज इलेवन सोनारपाड़ा टीम जो है वो लगभग अब सेमीफाइनल में दाखिल होती हुई। इस बार स्विच हिट, बहुत ही शानदार शॉट, गोली की रफ्तार से गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। किशोर घरत को अन्य बल्लेबाजों का साथ नहीं मिला, उन्होंने जरूर कोशिश की। धीमी गति की गेंद और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ, ये क्वार्टर फाइनल मैच।